कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय काय झालं ते जरा चहा घेऊया का? एवढ्या उशिरा? थोडं बेचैन होत होत आणि डोकं पण जरा गरगरा लागलेलं. चहानं तुला बरं वाटलं म्हणून म्हंटल. ठीक आहे, बनवते मी. या आउट हाऊस मध्ये आपल्या प्रेमाच्या कितीतरी आठवणी आहेत ना. यु नो, मी लपून छपून इथे यायचो आणि तुला बघायचा प्रयत्न करायचो. मला आठवत एकदा तुम्ही आला होता आणि मला जेवताना बघून तुम्हाला ढेकरे यायला लागले. तवा पकडला गेला होता. तुझ्यामुळे मला माझा उपवास पटकन संपावा लागला होता. तुला माहिती आहे ना, मला भूक कंट्रोल होत नाही. लगेच ऍसिडिटीचा त्रास होतो. म्हणजे माझं असं होतं की आयुष्यात काय व्हायचं ते होऊ द्या, पण आधी मला प्लीज खायला द्या. कोण असेल? या ना, या. मुद्दामून करताय ना हे सगळं? तुम्ही ठरवलेलं आहे का घरी यायचं असं नेमून? आउट हाऊस मध्ये राहताय मुद्दाम? आयुष्य खरंच एका चक्रासारखं असत. हे सगळं घडलंय, परत तेच घडतंय. त्या मागच्या गोष्टी बदलताय. आम्ही लग्न करून इकडे आलो होतो तेव्हा तुम्ही मला आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलं होत. तेव्हा मला लई वाईट वाटलं होत आणि आता आम्ही इकडे परत राहतोय तर तुम्हाला लई वाईट वाटतंय. पण इकडच राहावं लागलं. घरच्यांसाठी घेतलेली जबाबदारी आहे, ती पार तर पाडावीच लागेल ना. दादा, अरे प्लीज तुम्ही वाईट वाटून नका येऊ. अहो, आम्ही दोघं या आधी पण इथे राहिलो आहे, सो आम्हाला खरंच काही त्रास नाहीये. सो तुम्ही पण प्लीज. हे कसं वाईट वाटणार नाही आम्हाला? परकी नको असलेली माणसं सुद्धा घरातल्या गाद्या गिरद्यांवर लोळत आहेत. तुम्ही दोघ इथे राहताय हे का वाईट वाटणार? झोप येणार आहे का आम्हाला तिकडे? मोठी आई, आउट हाऊस हा घराचाच भाग आहे. आपण सगळ्यांना समान वागणूक देणारी लोक आहोत, त्यामुळे इकडे राहिल्याने कोणीही लहान होत नाही. आपण एकत्र येऊया आणि या परिस्थितीला सामोरं जाऊ. तुम्ही दोघं हे सगळं माझं लग्न वाचवण्यासाठी करताय ना? मी तुम्हाला थँक्यू म्हणावं की सॉरी हेच कळत नाही रे. खूप मोठं देणं लागते मी तुमचं. वहिनी, मी ना तुला प्रॉमिस करते, माझ्या सासरच्यांना ना तू केलेल्या त्यागाची जाणीव नक्की होईल. आणि तू जसं तुझ्या सासरच्या माणसांमध्ये बदल घडून आणलास ना, तसा मीही नक्की घडून आणेन. तू बघस. कळतच नाही काय काम करावं.
माझ्याकडला कुठलं स्किल आहे ना, कुठलं असं वेगळं शिक्षण. तोंडी झाला असतो, नंबर झाला असतो, नाही तर लाईट मॅन झाला असतो, रोजंदारी तर मिळाली असते. असं कायच झालं मला नाही वाटत. मी पण काहीतरी करावं, कुणाच्या मायावर विश्वासच नाही. उभं टेन्शन घेऊ नका, ज्याच्याकडे पुढं काय करायचं याच उत्तर असत ना, त्याला सुद्धा कधी कधी कुठून सुरुवात करायची नाही समजत. आणि त्यामुळे ना तुम्ही माग पडलाय किंवा तुमचं काहीच होणार नाही असा विचार अजिबात नका. काय झालं असे का पाहताय? तुम्हाला लई कौतुक वाटतं खरं तर. माझ्यासारखं टेन्शन तुला पण असताना ती पॉझिटिव्ह बोलते, असं काय जमात तुला? पॉझिटिव्ह नाही राहायचं तर काय करायचं? गरीबाकडे त्याचा विश्वास सोडून दुसरं काय असतं का गमवायला? आणि तोच जर गमावला आपल्यासारखं कंगाल कुणी नाही, कधीतरी काहीतरी चांगलं घडेल या आशेवर आपण दिवस काढतो. आणि ती आशा ना लई सुखावणारी असते. आणि का नाही घडणार आपल्या आयुष्यात चांगलं काही? फक्त वाईट घडायला जन्म घेतलाय काय आपण? आता आमच्या आयुष्यात कधी काही चांगलं झालं नाही ही गोष्ट एक आहे. पण तुम्हाला सांगू का, नुसतं चांगलं घडण्याचा विचार सुद्धा लई आनंद देऊन जात. नुसतं स्वप्न रंगवायला पण लई भारी वाटत. वा, हळद विचार घेऊन मी स्वप्न रंगवणार ग. असं बोलून लय भारी वाटलं ग. आणि मेन म्हणजे आपल्याला असं एकांतात बोलता आलं. म्हणजे एकांतात म्हणायचं नव्हतं मला, निवांत बोलता आलं असं म्हणायचं होत. संघ लय वाईट वागलं, किती चांगली माणसं आहात तुम्ही. आणि मी काय करायला चाललेलो? पण बघते मी तुला बोललो तस, एक ना एक दिवस तुझा विश्वास जिंकणार, म्हणजे जिंकणार बघ. हा बघते, मला एक प्रश्न पडला. मग काही एवढी खंबीर आहे तुझ्या आयुष्यात जे तिला पाहिजे तिथे मिळवते, मग असं असताना तिच्या संग असं वाईट कसं काय घडलं? तुला मोठी गोष्ट अजून जर 2-4 कप चहा मला मिळाला असता ना, मग तुझी किती बी मोठी गोष्ट असते ती मी ऐकायला तयार आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.